एक असं विमान जे 24,000 फूट उंचीवर असताना त्या विमानाचं छप्पर उडून गेलं. ही घटना आहे 28 एप्रिल 1988 मधली, जेव्हा बोईंग 737 नावाचं एक विमान 89 प्रवाशांना घेऊन हिलो एअरपोर्ट वरून होनोलुलू एअरपोर्ट कडे उड्डाण घेतं. या दरम्यान जेव्हा विमान 24,000 फूट उंचीवर पोहोचतं तेव्हा अचानक विमानाच्या समोरच्या बाजूचं छप्पर उडून गेलं आणि 18 फूट मोठं छिद्र पडलं. ही घटना घडल्यावर विमानामध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांचे पार फाटून हातामध्ये आली होती. छत तुटल्यामुळे विमानामधील हवेचा प्रेशर वाढला आणि त्या प्रेशर सोबत एक एअर होस्टेस उडून गेली. बाकीचे प्रवासी वाचले कारण त्यांनी सीट बेल्ट लावला होता. आता पायलटलाही माहिती होतं की आपण लवकर काहीतरी केलं नाही तर सर्व प्रवाशांचा जीव जाईल, त्यामुळे त्यांनी इमर्जन्सी लँडिंग करायचं ठरवलं. त्यावेळेस त्यांच्यापासून सर्वात जवळचं एअरपोर्ट होतं माऊ एअरपोर्ट. पायलटने विमान त्या एअरपोर्टच्या रनवे जवळ आणलं पण विमानाचं एक इंजिन खराब झालं. पण पायलटने दुसऱ्या इंजिनच्या मदतीने विमानाला रनवेवर लँड केलं आणि रेस्क्यू टीमने सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढलं, ज्यामध्ये 8 प्रवाशी जास्त गंभीर होते तर बाकीचे सुखरूप होते.